पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 14 दिवस कुलकर्णी दाम्पत्याचा मुक्काम येरवडा कारागृहात असणार आहे. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात अश्विनी यांच्या शरीराचे तुकडे करून पिशवीत भरून खाडीत टाकून देण्यात आले अशी खत्तेची खळबळजनक कबुली आरोपींनी दिली. आरोपी कुंदन भंडारी आणि महेश पळणीकरला अजून 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुंबईत 10वीच्या पहिल्या पेपरआधीच ऋतिक घडशे या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं झोपेतच मृत्यू झाला. प्रभादेवीच्या आदर्श नगरमध्ये राहणारा शिशुविहार शाळेचा ऋतिक आज सकाळी पहिला पेपर देणार होता, मात्र रात्री 1:30च्या सुमारास त्याला हृदयविकाराचा इतका जबर झटका आला की रुग्णालयात दाखल होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवस्मारकाचं कंत्राट L&T कंपनीला देण्यात आलं आहे. भूमिपूजनाच्या वर्षभरानंतर हे कंत्राट देण्यात आलं असून पुढील 36 महिन्यात काम पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार आहे. पावसाळ्यानंतर हे काम सुरू होणार आहे. रायगड कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी उपयोगी असलेली रोरो सेवा येत्या एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. रोरो सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त प्रवासी वाहतूक नाही तर वाहनांची वाहतूकही बोटीतून होणार आहे. त्यामुळे मुंबईहून वाहनानं अलिबागला पोहोचण्याचं अंतर अवघ्या 45 मिनिटांवर येणार आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.